नमस्ते, माझं नाव जान्हवी बिंगळे. मी साताऱ्यामधूनच आहे आणि सातारा जिल्ह्याची पहिली योगा विश्वविक्रमवीर आहे, प्लस मल्टिपल वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि नॅशनल ब्रँड अम्बेसिडर आहे योगा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची. सर्वात आधी महाराष्ट्रभरातील आणि जगभरातील सर्व महिलांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. योगाचा प्रवास माझा सुरू झाला आणि मला आठवत आहे की सातारकरांनी आणि जगभरातील सगळ्यांनीच मला जे आहे ते शुभेच्छा खूप साऱ्या दिल्या, अशुभ आशीर्वाद दिले. आणि जागतिक योगा विश्वविक्रम करण्याचा माझा अनुभव खूप वेगळा होता. खूप सारी संकट मला आली आणि त्यातून मी हा टप्पा सगळा पार केला. तर 13 सप्टेंबर 2020 या दिवशी मी माझं पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते सेट केलं. 5 तास 1 मिनिट 17 सेकंद पूर्णपणे स्थिर राहून पहिला माझा वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला, तेही सिद्धासन आसनामध्ये. आतापर्यंत जगभरामध्ये हे कोणीच आसनामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलं नव्हतं. आणि त्याचबरोबर 2021 जागतिक महिला दिनानिमित्तच मी माझं दुसरं वर्ल्ड रेकॉर्डही केलं, तेही नऊवारी साडी अटायर करून. म्हटलं नऊवारी साडीवरती योगाचं फोटो सेशन करणं वेगळं आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणं, तर तेही मी पहिलीच आहे मुलगी की जिने हे नऊवारी साडीमध्ये योगाचं विश्वविक्रमवीर केलेलं आहे. 1 तास 19 मिनिट 34 सेकंदामध्ये मी 10,000 वेळा जे आहे ते तितली क्रिया बटरफ्लाय क्रिया करून हा महिलांना मी माझा विश्वविक्रम जो आहे तो समर्पित केला. आणि त्यानंतर लगेचच 23 मार्च 2021 मी माझा जो आहे तो तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला, तो म्हणजे 8 तास 13 मिनिट 21 सेकंद सुप्तबद्ध कोणासन ह्या आसनामध्ये. तर हे सगळे विश्वविक्रम झाले. अनेक पुरस्कारही प्राप्त होत आहेत, सर्वांनी माझं कौतुक हे ते केलं. पण त्याचबरोबर म्हणेन की आज महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीये. मग ते कोणतंही क्षेत्र असो, अगदी छोट्यातलं छोटं असो किंवा मोठ्यातलं मोठं असो, जसं आपलं महिलांमध्ये कल्पना चावला असेल किंवा सुनीता विल्यम्स असतील, मेन म्हणजे आपल्या इंदिरा गांधीजी असतील किंवा सावित्रीबाई फुलेजी असतील किंवा राष्ट्रपती आपल्या ज्या प्रतिभाताई पाटील असेल, अशा खूप सारे उदाहरणं आहेत की ज्यांनी खूप छान पद्धतीने जे आहे ते ह्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. अगदीच स्कूटर चालवणारी महिला असेल, रिक्षा चालवणारी असेल किंवा ट्रक चालवणारी असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये जे आहे ते महिला कमी नाही. मग अगदी घरातलं काम करणारी असू दे किंवा टेलरिंगचं काम असू दे किंवा स्वयंपाक बनवणं असो, सगळ्याच क्षेत्रामध्ये महिला ज्या आहेत त्या खूप पुढे आहेत आणि कोणतंही काम कमी नाहीये ही त्यांची भावना असते. अगदी कितीही काम जरी असेल तरी त्या तेवढ्याच ताकदीने त्या पूर्ण करतात. तर ह्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने मला हेच एक सांगायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष हा असतोच, संकट येतात आणि जातात, पण त्या संकटांना आपण कशा पद्धतीने फेस करतो हे महत्वाचं असतं. आणि तशाच पद्धतीने मलाही माझी संकट खूप आली, पण मी एक एक स्टेप जे आहे ते पुढे गेले आणि माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचले आणि थोडस कार्य जे आहे ते योगाचं माझं मी केलेलं आहे. आणि मला आठवतंय की योगाच्या कोरोनाचा ज्यावेळेस काळ होता त्यावेळेस 2020 मी 10,000 पेक्षा जास्त लोकांना जे फ्री योगा क्लासेस घेतले. अगदी हॉस्टेलच्या मुली असतील त्या जवळजवळ 450 ते 500 त्यांना फ्री ऑफलाईन मी योगा क्लास त्यावेळेस घेतले होते सलग 3 महिने. हे सगळं कार्य सुरू करत असताना खूप सारे महिला माझ्या संपर्कात येतात. मग त्यांना खूप सारे प्रॉब्लेम असतात, अगदी PCOD असेल, पिरियडचे जे काही प्रॉब्लेम असतात, किंवा स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, किंवा डिलिव्हरी नंतरचे असतील, थायरॉईड असतील, किंवा खूप सारे प्रॉब्लेम BP असतात येते. तर त्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की जसं आपल्याला आहार जरुरी आहे, आपण खाणं जसं खातो तशाच पद्धतीने आपल्याला योग किंवा तुम्हाला जी आवडेल ती ऍक्टिव्हिटी करणं फार गरजेचं आहे की जेणेकरून तुमचं शरीर स्वस्थ राहण्यासाठी. आणि आयुर्वेद आणि योग हे एकाच आपण नाण्याच्या दोन बाजू आपण म्हणू शकतो. जसं आपला आहार पण आपल्याला नीट पाहिजे जेणेकरून सूर्यास्त ते सूर्योदय आणि परत सूर्योदय ते सूर्यास्त आणि तो सूर्यास्त ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय, असे 3 प्रहर त्याच्यामध्ये असतात. वात कफ पित्त ह्यानुसार आपला जो आहार पाहिजे, दिनचर्या ऋतुचर्या पाहिजे, त्याचबरोबर
आहाराबरोबर आपण योगासनं पण केली पाहिजेत. तुम्हाला जी कुठली ऍक्टिव्हिटी आवडेल ती तुम्ही केली पाहिजे. आणि स्पेशली महिलांचं जर म्हटलं तर त्यांच्यासाठी प्रेशर पॉईंट पोटाचं स्टमक असलेले, मग बालासन असू दे, उष्ट्रासन असू दे, भुजंगासन असू दे, शल्भासन असू दे, नौकासन असू दे, पश्चिमोत्तानासन असू दे, मलासन असू दे, त्याचबरोबर वज्रासन असू दे, अशी आसनं त्यांनी केली पाहिजेत. तीही तज्ज्ञ मार्गदर्शन यांच्या मार्गदर्शनास खाली केली पाहिजेत. प्राणायाम त्यांनी खूप सारे आहेत, जसे भस्रिका आहेत, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, अनुलोम विलोम, उज्जायी आहे, चंद्रभेदी, सूर्यभेदी, खूप सारे असे प्राणायाम जे आहेत की जेही तुम्ही करू शकता आणि हेल्दी तुम्ही राहू शकता. त्याचबरोबर मेडिटेशन जे आहे ते स्ट्रेस कमी करण्यासाठी हे तुम्ही केलं पाहिजे. आणि थोडासा तरी वेळ हा स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे की आपण हेल्दी असो तर आपले कुटुंबही हेल्दी राहतं. आणि ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी एक शेवटी सांगेन की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, जी काही स्वप्न आहेत, ते नक्कीच पूर्ण होतील. त्या दृष्टीने तुम्ही एक पाऊल पुढे टाका आणि तुम्हीही ह्या तुम्हाला ज्या आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये पुढे जा. जसं मी योगाला माझं एक करिअर म्हणून निवडलं, तसं तुम्हीही निवडू शकता. तुम्हीही या क्षेत्रात येऊ शकता किंवा तुम्हाला जे आवडतं ते क्षेत्रामध्ये तुम्हीही नाम कमवू शकता. आणि तुम्हीही या महिला दिनानिमित्त एक निश्चय करा की तुमची जी काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाका. नक्कीच यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळून जाईल. आणि पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आपल्या सर्वांना खूप सारे शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.